सध्या राणा प्रकरण आहे, मस्जिदीवरील भोंगे प्रकरण आहे, हनुमान चालीसा प्रकरण आहे, याच्यामुळे राजकीय वातावरण तापत आहे। मात्र काँग्रेस सायलेंट भूमिकेत आहे, नक्की काँग्रेस सावध भूमिका घेते का? कोणत्याच धर्माला हिनवणं हे खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठं पाप हे जे कोणाच्या इशाऱ्यावर, कारण की सगळ्यांना आता केंद्रीय सुरक्षा पाहिजे आणि या पद्धतीचं आपण काही केलं तर मग आम्हाला केंद्रीय सुरक्षा प्राप्त होईल असंही काही लोकांचं स्वप्न असेल। महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न मागील 2 वर्षांपासून केला जात आहे असं वक्तव्य आपण केलं होतं, कोण षडयंत्र रचतं आणि कोणावर आपलं बोट आहे? मी मगाशी सांगितलं की जे पहाटेला अंधारात पडलेलं सरकार, 80 तासाचं ओढ घटकेचं सरकार, हे सरकार गेल्यानंतर जो भाजपचा थायथायाट चालू झालेला आहे, मोठं नुकसान होत आहे। धार्मिक मुद्दा घेऊन भाजपचे राजकारण करते यशस्वी होतील का? उत्तर कोल्हापूरच्या जनतेने शिकवलं ना त्यांना, समजून सांगितलं की तुम्ही या भानगडी पळू नका आणि मन की बातही सोडून टाका, तुम्ही जनतेच्या प्रश्नामध्ये प्रामाणिकता ठेवा। कुठेतरी काँग्रेस मुक्त देश आणि काँग्रेसचं अस्तित्व मिटवणं हाच एक अजेंडा भाजपचा दिसतोय का? काँग्रेसला कसं बदनाम करता येईल याच्यावर भाजपचं एकमेव काम चाललेलं या देशामध्ये। राज ठाकरेंचा वापर करताय का बीजेपी? मी एक मागच्या वेळेस एक व्हिडिओ दाखवला होता ज्याच्यात देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेबद्दल सांगितलं होतं की हे सुपारी बाज आहे। आता ते सुपारी बाज आहेत हे जेव्हा फडणवीस म्हणतात आहेत, आता ज्या पद्धतीनं शिवसेनेला संपवण्यासाठी राज ठाकरेंचा वापर केंद्राचा जो प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। अनेकदा तुमची जीभ घसरतानाही पाहिलं आणि वाद निर्माण झालाय। जनतेसाठी परखड मत मांडणं ही जीभ घसरणं होत असेल तर मी सातत्याने ती जीभ घसरवेल, मला त्याचं कुठलंही कोणाला घाबरण्याचं कारण नाही। मी खुर्चीची काळजी कधीच केली नाही, खासदारकीसारखं एका झटक्यात मी खासदारकी सोडली, खासदारकीचा राजीनामा देणारा हा नाना पटोले। 2024 मध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल हा दावा तुम्ही पहिल्या दिवसापासून करतायत, तर अजूनही तुम्ही ठाम आहात? जनतेची नस ज्याला माहिती असते ना तो माणूसच दावा करू शकतो, आणि महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच पुढच्या काळात उभा राहणार आहे। आजही मी स्पष्टपणे हा दावा या ठिकाणी करतो आहे। तर 2024 गणित भाजप आतापासून मांडत आहे सत्तेत येण्यासाठी, तुम्हाला असं वाटतं का की मनसे किंगमेकर ठरेल असं भाजपचा जो आत्मविश्वास आहे छुपा, त्याला तुम्ही कसं बघ? भाजपने आता हे स्वप्न बघण्याला सोडलं पाहिजे, कारण की लोकांना त्यांची असलियत, त्यांची वास्तविकता, खोटं बोलणं, धर्माच्या नावाने पैसे लुटणं, हे सगळ्या गोष्टी आता जनतेला कळायला लागल्या, हे स्वप्न भाजपला बघायला कुठलं कारणच नाही। सध्या महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे। सध्या महाराष्ट्रात केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा राजकीय कलगीतुरा रमताना दिसत आहे। नेमकं महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने जात आहे, महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी कोण षडयंत्र रचत आहे, थेट आपण जाणून घेऊया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून। सर, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे। सर, महाराष्ट्राचं जे राजकारण आहे आता ते एका वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल की कसं आहे महाराष्ट्राचं राजकारण सुरू? 2014 मध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि तेव्हापासून धार्मिक तेढ निर्माण करून जाती जातीमध्ये लोकांना विभाजून तसं इंग्रज करायचे त्या पद्धतीची एक व्यवस्था महाराष्ट्रामध्ये करण्याचा एक प्रयत्न झालेला आहे। एकदा आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये एक पहाटेला सरकार झाली आणि ही सरकार फक्त औढ घटकेची 80 तासाची सरकार राहिली आणि ही सरकार पडली आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं। आता ते सरकार पडल्यापासून आपण पाहिलं असेल की सत्ता गेल्यानंतर जसं पाण्यातला मासा बाहेर निघतो आणि त्याला तडफडतो, तशासारखं भारतीय जनता पार्टीची अवस्था आज महाराष्ट्रात झाली आणि केंद्रामध्ये जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं त्यांच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी लावणं, सीबीआय लावणं, खोटे आरोप लावणं, आपण पाहिलं असेल की अनिल देशमुखच्या मॅटरमध्ये सुद्धा
पहिले त्यांना 100 कोटीचा आरोप लावला, मग तो 50 कोटीवर आला, आता फक्त काहीतरी लाखामध्ये आलेला आहे। हे सांगायचं तात्पर्य असं की खोटे आरोप लावून या पद्धतीनं सरकारला बदनाम करायचं, या राज्याचं लौकिक कायम राहावं ही काँग्रेसची भूमिका सातत्यानं राहिलेली आहे। आणि त्याच्यामुळे हे धार्मिक विवाद ज्या पद्धतीचं निर्माण केलं जात आहे, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवायचं, आपण कोल्हापूरच्या निवडणुकीत पाहिलं की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सरळ धर्माच्या आधारावर मतं मागली, विकास हा अजेंडा त्यांनी बाजूला सारला, याचाच अर्थ त्यांची मानसिकता काय याचा अर्थ आपल्याला समजत आहे। आणि ज्या ठिकाणी पुरोगामी विचार असेल त्या ठिकाणी या पद्धतीचा विचार येणं हाच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारच्या विचारावर घातक आहे। सध्या राणा प्रकरण आहे, मस्जिदीवरील भोंगे प्रकरण आहे, हनुमान चालीसा प्रकरण आहे, याच्यामुळे राजकीय वातावरण तापत आहे, मात्र काँग्रेस सायलेंट भूमिकेत आहे, नक्की काँग्रेस सावध भूमिका घेते का? नाही, धर्माचं राजकारण करायची भूमिका नाही। मी स्वतः हिंदू आहे, मी स्वतः सकाळी हनुमान चालीसा वाचून मी माझ्या रोजच्या जीवनाची सुरुवात करतो, तर त्याचा मी गौगाव करत नाही, कारण की श्रद्धा ही गौगाव करून केली जात नाही। आमचा हिंदू धर्म आम्हाला हे शिकवतो, आता ज्या लोकांचा हिंदू धर्म ज्याचा गौगाव आहे त्यांना सांगावं लागतं की माझा श्वासच हिंदू आहे, हे जेव्हा सांगावं लागत असेल तर हा नकली हिंदू धर्माचं प्रेम आहे अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज खऱ्या अर्थानं भोंगा हा विषय बाजूला सारला पाहिजे, कारण की भोंग्यापासून काही आता एवढे वर्ष काय आपल्याला परिणाम करेल? हिंदूचे भोंगे वाजतात आणि मुसलमानाचे वाजतात। कायद्याचं राज्य असल्यामुळे 2005 माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही निर्देश दिले त्याप्रमाणे सगळ्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे, हे इथपर्यंत ठीक आहे या गोष्टीला, पण त्या गोष्टीला कोणत्या धर्माला हिनवणं हे खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठं पाप हे जे कोणाच्या इशाऱ्यावर, कारण की सगळ्यांना आता केंद्रीय सुरक्षा पाहिजे आणि या पद्धतीचं आपण काही केलं तर मग आम्हाला केंद्रीय सुरक्षा प्राप्त होईल असंही काही लोकांचं स्वप्न असेल, काय असेल त्यांचं मानसिकता त्यांच्याबद्दलचं मला बोलायचं नाही। पण आज ज्या पद्धतीनं 50 वर्ष आपल्या देशाला मागे नेण्याचं पाप केंद्रातल्या मोदी सरकारनं भाजप सरकारने केलेलं आहे, आज महागाई आभाराच्या पार झालेली आहे, बेरोजगारी जवळपास 45 कोटी तरुणांनी आता नोकरीची आसच सोडून टाकलेली आहे, जवळपास 2 कोटीच्या वरच्या नोकऱ्या संपवण्यात आलेल्या आहेत। आपण पाहिलं असेल की खासगीकरणाचा मोठ्या प्रमाणात झपाटा जो केंद्र सरकारने लावलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात देशाच्या सार्वजनिक उपक्रम PUCs ज्या विकल्या जातात आहेत, देश विकून देश चालवण्याची भूमिका केंद्र सरकार सातत्यानं मांडत आहे। त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल की ज्या बांगलादेशचा टक्का, त्याला आपल्या इथं रुपया म्हणतो आपण, तिथं टक्का म्हणतात, एका काळामध्ये आपण लहान असताना की 2% अवकात तुझी नाही अशा पद्धतीचं आपण त्या बांगलादेशच्या टक्क्याला आपण अवकात काढत होतो, आज आपल्या भारताच्या रुपयापेक्षा टक्का पुढे गेला, आपण जे आपल्या अन्नावर जे बांगलादेश जगत होता तो बांगलादेश पुढे चालला आणि आमचा देश रोज मागं पडते आहे, तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी धार्मिक उद्रेक निर्माण करून त्यांनी केलेली पाप आज महागाईच्या याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की परवा प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की राज्याने व्याट कमी करावा, खरं तर प्रधानमंत्री हे देशाचे प्रधानमंत्री असं आपल्याला आतापर्यंत आपण सगळं मान्य करत होतो, पण गेल्या 8 वर्षामध्ये दुसऱ्याचं ऐकायचं नाही आपल्या मनातच सांगायचं एक प्रयत्न झाला, लोकसभेमध्ये भाषण करत असताना राजकीय भाषण करायचं देशासाठी काही करायचं नाही, पंडित जवाहरलाल नेहरूपासून तर मनमोहन सिंग साहेबापर्यंतचं काय काय झालं आणि मी काय चांगलं करतो आहे अशा पद्धतीची भूमिका मांडायचं, आणि एकीकडे मग एखाद्या प्रदर्शनीत जायचं आणि सगळ्या प्रधानमंत्र्यांच्यामुळे हा देश मोठा झाला असंही सांगायचं, म्हणजे असं दोगली वृत्ती या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लोकसभेत मांडावी हे खऱ्या अर्थानं सगळ्यांसाठी दुःखदायी व्यवस्था या लोकशाहीमध्ये, भारतासारखी लोकशाही जगाच्या पाठीवर कुठेही नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान, हे संविधान इतकं पवित्र आहे की देशातला शेवटचा माणूस सामान्य माणूस त्यालाही मी या भारताचा नागरिक आहे आणि मला माझं व्यक्तिस्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला आहे
आणि मलाही माझ्या न्यायव्यवस्थेमध्ये मला सहभागी होता येते अशा पद्धतीचा आशावाद या संविधानामुळे सगळ्यांना प्राप्त झालेला आहे. पण आता अलीकडे केंद्रातल्या भाजपच्या सरकारमुळे हाही आशावाद संपुष्टात येतो आहे. संविधानिक व्यवस्था संपवली जाते आहे. गोदी मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करून चौथा स्तंभालाही संपवण्याचं काम केलं जाते आहे. आपण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कसं ब्लॅकमेलिंग केलं जातं आहे, विरोधकांना कसं ब्लॅकमेलिंग केलं जातं आहे, ईडी आणि सीबीआयचा केंद्रीय तपास यंत्रणेचा कसा दुरुपयोग केला जातो आहे या सगळ्या व्यवस्थेमध्ये. आणि म्हणून आम्ही एका प्रकरणामध्ये अशी भूमिका मांडली होती की माननीय सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी सुमोटो हे सगळे प्रकरण लक्षात घेऊन तातडीनं याच्यामध्ये हस्तक्षेप करावा ईडी आणि सीबीआयच्या दुरुपयोगाचा. तर त्याच्यामध्ये माननीय मुख्य जस्टिस एका कार्यक्रमात बोलले की सत्तेतली लोक येतील जातील पण ह्या संस्था कायम राहतात आणि संस्थेचा असा दुरुपयोग होऊ देऊ नका असं मुख्य सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी असं वक्तव्य एका समारंभामध्ये केलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की माननीय मुख्य न्यायाधीशांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाचे हे मान्य केलेलं आहे की या संस्थांचा दुरुपयोग केला जातो आहे. हे कधी नव्हे पण या देशामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सत्तेतील लोकांवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न होतोय का? आपण पाहिलं असेल की 4.5 वर्षाच्या पहिले चार वर्षाच्या पहिले कर्नाटकचं आणि मध्य प्रदेशचं सरकार हे लोकांनी निवडून दिलेलं होतं. काँग्रेसला मॅन्डेट त्या ठिकाणी दिलेलं होतं आणि आपण फेगासेसच्या माध्यमातून जो फोन टॅपिंग जे महाराष्ट्रातही चालतं या सगळ्या प्रकरणाचा त्या फेगासेसच्या माध्यमातून लोकांचे फोन टॅपिंग करणं, त्यांचं ब्लॅकमेलिंग करणं, कर्नाटकचं सरकार आणि मध्य प्रदेशचं सरकार त्या आधारावर मागच्या काळात पाडण्यात आलं. जनतेने निवडून दिलेलं सरकार पाडलं आणि मग तिथं भारतीय जनता पार्टी सत्तेत आपण कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये पाहतो आहे. या पद्धतीचं हे जे दुरुपयोग जो चाललेला आहे, सत्तेचा जो माज केंद्रातल्या भाजपच्या सरकारला आलेला आहे आणि म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे केंद्रीय तपास यंत्रणेचा आणि सत्तेचा दुरुपयोग केंद्रातलं बसलेलं भाजपचं सरकार करते आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न मागील 2 वर्षांपासून केला जात आहे असं वक्तव्य आपण केलं होतं. कोण षडयंत्र रचते आणि कोणावर आपलं बोट आहे? मी मगाशी सांगितलं की जे पहाटेला अंधारात पडलेलं सरकार, 80 तासाचं ओट घटकेचं सरकार, हे सरकार गेल्यानंतर जो भाजपचा थायथायाट चालू झालेला आहे, आरोपाच्या फेरी या महाराष्ट्राला, म्हणजे आज एकीकडे मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्र हे पुरोग्रामी विचाराचं आणि देशाला दिशा देणारं हे राज्य राहिलं आणि या राज्याला आता बघण्याचा दृष्टिकोन, मी आत्ताच 3-4 राज्याचा दौरा करून आलो, त्याच्यामध्ये महाराष्ट्र हे भ्रष्टाचारी राज्य आहे, महाराष्ट्र हे धार्मिक विवादाचं राज्य आहे, अशा पद्धतीची बदनामी देशपातळीवर महाराष्ट्राची करण्यात आलेली आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय हे भाजपला जातं. राज्यामध्ये उद्योग यायला बंद झाली, राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करून सत्ता कुठल्याही एम के एम प्रकारे सत्ता आपल्याला कशी मिळेल याच्यावरचा भारतीय जनता पार्टीचा अयशस्वी प्रयत्न या महाराष्ट्रात पाहतो. पण याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं मोठं नुकसान या भाजपच्या या बालहट्टामुळे या राज्याचं, महाराष्ट्राच्या जनतेचं आणि मोठं नुकसान होत आहे आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची बदनामी ही भारतीय जनता पार्टीच्या या मानसिकतेमुळे आज होत आहे असं चित्र आपण पूर्ण देशामध्ये पाहतो. भाजपच्या याच कृतीला केंद्र सरकार मोठा पाठिंबा देत आहे, कसं बघतं? मी तुम्हाला सांगितलं की मी सुरुवातीला सांगितलं की केंद्रातलं जे भाजपचं सरकार आहे त्या सरकारच्या इशाऱ्यावरच हे चाललेलं आहे. एखाद्या रस्त्यावरचा कुठल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगावं की उद्या तुझ्यावर ईडी लागतं आणि ईडीची इन्क्वायरी याच्यावर चालू होतं, ही प्रक्रिया अशी नाही आहे. याच्या खूप साऱ्या प्रक्रिया आहे. कोणी रस्त्याच्या माणसाने कोणावरही ईडी लावतो असं सांगायचं आणि ईडी होत असेल, लागत असेल, तर याचा अर्थच केंद्रातल्या भाजपच्या सरकारचा पूर्ण पाठिंबा महाराष्ट्रामध्ये ही घाण निर्माण करण्याचं काम जे सुरू झालेलं आहे आणि ते स्पष्ट होतं. आता ते काही लपलेलं नाही. पण सर, ईडी ज्या पद्धतीने करते त्याला रोखण्यासाठी बाकी पक्ष का पुढे येत नाहीये किंवा कंट्रोल का नाही केलं जात आहे? बघा, न्यायव्यवस्थेमध्ये आमची सगळी प्रक्रिया सुरू आहे. आता न्यायव्यवस्थेमधली प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आपण पाहतो आहे की
काही लोकांना जमात मी तर काही लोकांना मिळतच नाही. मी मी काही न्यायालयावर काही आरोप करणार नाही, पण मी मगाशी उल्लेख याच्यासाठीच केला की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ज्या पद्धतीनं आम्ही जी भूमिका मांडली होती की याच्यामध्ये सुमोटो तुम्ही लक्ष घातलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर एका कार्यक्रमात त्यांनी बोलले की याचा दुरुपयोग होतो आहे. म्हणजे न्यायव्यवस्थेला सगळं माहीत असेल, लक्षात येत असेल, तर निश्चितपणे हस्तक्षेप केला पाहिजे सुमोटो. कारण की समजा सत्ताधीश दुरुपयोग करत असतील तर न्यायव्यवस्था त्याच्यातला सगळ्यात मोठं त्याला लगाम लावण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. पण न्यायव्यवस्थेने याच्यामध्ये लक्ष घालावं, ते आव्हान तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो. सर, केंद्र सरकारमध्ये काँग्रेस एक विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावते, तर काँग्रेस कमी पडत आहे का या सर्व गोष्टींना रोखण्यासाठी? आपण सांगितलं काँग्रेस कुठे कमी पडत नाही. आपण पाहिलं असेल की राहुलजी गांधी असतील या सोनियाजी गांधी असतील, यांनी लोकसभेमध्ये 2014 पासून ज्या पद्धतीने भूमिका मांडल्यात, नोटबंदी असेल, GST असेल, की देशाचं कसं नुकसान होणार. देशाचे माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंगांनी सुद्धा त्या पद्धतीची भूमिका मांडली की नोटबंदीमुळे देशाचा GDP खाली येणार, देश मागे पडणार. हे सगळी भूमिका मांडत असताना मी मगाशी म्हणालो की गोदी मीडियाच्या माध्यमातून वास्तविकता समाजापर्यंत मांडलीच जात नाही आहे, हा सगळ्यात त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये 2014 म्हणजे ज्यावेळेस नोटबंदी आणि GST आलं, तर राहुल गांधींनी तर त्याला गब्बरसिंग टॅक्स म्हणाला. आज आपण पाहतोय की त्या GST मुळे देश कसा बर्बाद होत चाललेला आहे, सर्वसामान्य माणूस कसा लुटला जातो आहे, आणि गुढवर माणसं कशी श्रीमंत होत आहे याचं चित्र आपण पाहतो आहे. कोविड सारख्या महामारीमध्ये 2019 मध्ये जेव्हा देशामध्ये कोरोना आलाच नव्हता, त्यावेळेस स्वतः सोनियाजी गांधी आणि राहुल गांधींनी देशाच्या प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं की महामारीपासून देशाने आता सुरक्षित राहिलं पाहिजे, महामारी देशात आली नाही पाहिजे याची काळजी घ्या. पण त्यावेळेस राहुल गांधींची टिंगल हे भारतीय जनता पार्टीचे लोक करत होते की या देशात काही होणार नाही या कोरोनाचं, तुम्हाला नसेल या देशात राहायचं तर इटलीला जा, या पद्धतीची टिंगल भारतीय जनता पार्टीचे लोक त्या काळात करत होते. बघा, आता सवाल असा आहे आमचा त्या लोकांना की महामारीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मारले गेले, असंख्य कुटुंब उद्ध्वस्त झाले, जीव गेला त्याच्या घरातला कर्ता माणूस गेला, आर्थिक बर्बाद झालेत, का त्याची भरपाई हे लोक करून देणार? हे टिंगल करणारे भारतीय जनता पार्टीचे लोक. राहुल गांधीमध्ये नेतृत्व या देशाच्या हितासाठी करण्यासाठी क्षमता आहे, पण त्यांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे जे भाडोत्री सोशल मीडिया लागलेलं आहे त्याच्यामध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वावर आक्षेप निर्माण करून त्यांनाही टीका करण्याचं काम केलं जातं. या पद्धतीचं टिंगल टवाळी करून देश चालवला जाऊ शकत नाही. अनेकदा अनेक मुद्दे काँग्रेसनी लोकसभेत आणि रस्त्यावर उचलून मांडलेत. आता महागाईच्या बद्दलचं महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये काँग्रेस पक्ष फक्त महागाईच्या विरोधात आंदोलन करताना आपण पाहतो आहे, आणि विविध स्तरामध्ये लोकांच्या प्रश्नावर आवाज उचलण्याचा काँग्रेस पक्ष काम करते आहे. पण आपण पाहिलं की रोज डिझेल पेट्रोलचे भाव वाढवले जातात, रोज LPG चे भाव वाढवले जातात, रोज जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढवल्या जातात. म्हणजे जनतेला लुटायचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशामध्ये केलं जात असेल, आणि काँग्रेस आपली भूमिका म्हणते तर विरोधी पक्ष म्हणून या पद्धतीची भूमिका समजायला सुद्धा केंद्रातलं सरकार त्यांना जो वेळ नाही. कारण की आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या 3 काळ्या कायद्याच्या आणि कामगारांचाच कामगार दिवस म्हणून कामगारांच्या विरोधातले काढलेले काळे कायदे यांच्याबद्दलचे मोठा विरोध काँग्रेस पक्षाने लोकसभेत आणि राज्यसभेत केला, पण बहुमताच्या आधारावर दोन्ही कायदे आपले मंजूर करून घेतले. जेव्हा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसलेत, तर आपण पाहिलं असेल की दिल्लीला लागून बसलेल्या शेतकऱ्यांचा आवाज देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत नाही पोहोचला. देशाचे प्रधानमंत्री शेतकऱ्यांबद्दल बोलायला तयार नाही, पण बोललेत तर ते लोक राज्यसभेमध्ये बोललेत आणि सांगितलं की हे आतंकवादी आहेत, हे नक्षलवादी आहेत, हे आंदोलनजीवी लोक आहेत. अशा पद्धतीच्या शेतकऱ्यावर अन्नदात्यावर या पद्धतीच्या टीका देशाचे नरेंद्र मोदी BJP चे आता ते BJP चेच आहेत, BJP चे प्रचारक आहेत आणि BJP चे प्रधानमंत्र्यासारखं ते एका पक्षाचे प्रधानमंत्र्यासारखे वागतात. म्हणून BJP चे प्रधानमंत्री यांनी त्या पद्धतीचं अन्नदात्याची चेष्टा करावी, अशा पद्धतीचं चित्र आपण या देशामध्ये पाहिलं. आणि
हे दुर्भाग्य आहे. आपल्याला लक्षात असेल की महेंद्र टिकेत म्हणजे आता जे टिकेत आहेत त्यांचे वडील राजीव गांधी जेव्हा प्रधानमंत्री होते त्यावेळेस कृषी कायदा आणला होता. त्या कृषी कायद्यामध्ये काही लकुना होता. महेंद्र टिकेतनी त्या काळामध्ये असंच आंदोलन राकेश टिकेतच्या वडिलांनी असंच आंदोलन करण्याचा निर्धार केला. स्वतः राजीव गांधी महेंद्र टिकेतांना भेटले जाऊन आणि त्यांना सांगितलं तुम्हाला पाहिजे तसा कायदा आम्ही करून देतो, तुम्ही चला आमच्याबरोबर. त्यांना घेऊन आले काँग्रेसच्या AICCच्या ऑफिसमध्ये सगळे बसले. तिथं त्यांनी कायदा तयार केला आणि त्या कायदा राजीव गांधींनी बनवला. कारण की अखेर सरकार हे जनतेचं असते. सरकार हे काही पुन्हा एकट्या व्यक्तीचं नसतं, त्या मुठभर लोकांचं नसतं. ही जाणीव सातत्याने काँग्रेसने सत्तेमध्ये असताना केली. पण देशाचे प्रधानमंत्री अन्नदात्याला आंदोलनजीवी आणि नक्षलवादी आतंकवादी म्हणत असेल तर तुम्ही विचारलेला प्रश्न जो आहे की काँग्रेस कुठं कमी पडते का, देशाची जनताच आता यांना कमी पडायला लागली. आता यांना यांची जागा दाखवायला लोकांनी आता निर्धार केलेला आहे. आणि आता हा शेवटचा काळ आता भाजपच्या केंद्रातल्या सत्तेचा आहे अशी चीड लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. सर, प्रशांत किशोर यांची काँग्रेस सोबत मीटिंग झाली पण असं काय बिनसलं की त्यांनी नंतर सांगितलं की मला नाही काँग्रेस. असं आहे ती आयडियोलॉजी आणि ते कमर्शियल राजकीय गुरु आहेत. म्हणजे भाजपकडेही होते ते, अनेक पक्षाकडे त्यांनी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे ते काही कुठल्या आमच्या पक्षाचे काही नाही. त्यांनी दिलेला सल्ला आम्हाला काही मान्य नसतील, त्याच्यामुळे त्यांनी दिलेलं काही जे काही करार असेल त्यांनी तो मान्य नसेल आणि त्याच्यामुळे वेगळा झाला तर त्याला काही मोठा काही भाग नाही. पण त्याच्यावरून पण कुठेतरी टीका होते काँग्रेस. असं आहे, काँग्रेसवर टीका करण्याचं बेदी मीडिया कुठेही संधी सोडत नाही. तिकडे सोनिया गांधीला थोडं खोकलाही झाला तरी त्याचाही बेदी मीडिया प्रचार प्रसार करणार. अशा पद्धतीचं सोशल मीडिया आणि बेदी मीडिया हा जो प्रकार चाललेला आहे आता सगळ्यांना कळायला लागलेला आहे की मन की बात पर्यंतच आता सगळा विषय राहिला. जनतेच्या मनाचं काही घेणं देणं नाही या भाजपला असं चित्र आज निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे गोदी मीडियाच्या टीका ह्या काही आता जनता पण फार काही त्याला डोक्यात घेत नाही असं चित्र आपण पाहतो. फक्त मार्केटिंग होत आहे का? फक्त मार्केटिंग होत. काँग्रेसला कसं बदनाम करता येईल याच्यावर भाजपचं एकमेव काम चाललेलं आहे या देशामध्ये. तुम्हाला एक म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून श्रोत्यांना कळलं पाहिजे की देशाचे प्रधानमंत्र्यांच्या जुन्या प्रधानमंत्र्यांचंही भाषण काढा, म्हणजे अटल बिहारी वाजपेयीचे काढा, म्हणजे काँग्रेसचंच नको. कधी पक्षावर टीका केली जात नव्हती, कधी माजी प्रधानमंत्र्यांच्याबद्दलचं बोललं जात नव्हतं. पण आज ज्या लोकांनी या देशाला पुढे नेलं, म्हणजे ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बद्दल हे बोलतात, पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशाला यांत्रिकी युगामध्ये नेलं. ज्या सुई बनत नव्हती या देशामध्ये सुईपासून तर रॅकेट बनवलं. जेवढं रिसर्च सेंटर या देशामध्ये आहे, भाभा हे असेल रिसर्च सेंटर असतील, असंख्य रिसर्च सेंटर या देशामध्ये, मग शेतीसाठी असेल, अनेक व्यवस्थेसाठी जे काही जेवढं रिसर्च सेंटर या देशामध्ये उभारलं ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याची नीव ठेवली आणि त्याला पूर्ण केलं. भाकरा नांगरसारखं एक मोठं धरण त्या काळामध्ये बजेट नसतं आणि पैसे नसताना सुद्धा त्यावेळेस उभारलं. आणि आज पंजाब हरियाणा आणि राजस्थानचा काही भाग त्याच्या ओली झाला नाही तर सगळं वाळवंट आज आपला झाला असता. अन्नधान्यासाठी त्रायतरी या देशामध्ये वाचली असती. ज्या प्रधानमंत्र्यांनी या देशामध्ये चांगलं काम केलं, देश उभा केला, त्यांच्याबद्दल देशाचे आताचे प्रधानमंत्री टीका करत असतील लोकसभेत आणि राज्यसभेत. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हा जो बदनाम करण्याचा जे कटकार असतं जे भाजपने चालवलेलं आहे, काँग्रेसला कुठल्याही याच्यामध्ये कसं बदनाम करता येईल आणि लोकांच्या नजरेमध्ये काँग्रेसला कसं खाली पाडता येईल याचा प्रयत्न लोकसभेत आणि राज्यसभेत हे लोक करत असेल तर रस्त्यावर ते काही करू शकतात. आणि म्हणून आपण फार काही आता लोकांना या सगळ्या गोष्टीचं भारतीय जनताकडून आता अपेक्षा नाही. देशाला 56 इंचीच्या सिनेची आता गरज नाही आणि खूप बोलणाऱ्या माणसाची गरज नाही. मनमोहन सिंग सारखा आर्थिक देश कमकुवत असताना सुद्धा त्याला पुढे नेण्याचं काम मनमोहन सिंग साहेबांनी केलं, देश उभा केला. अशी लोक आता देशाला पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता आज आमच्या तरुणांच्या मनामध्ये आहे. पण कुठेतरी काँग्रेस मुक्त देश आणि काँग्रेसचं अस्तित्व मिटवणं हाच एक अजेंडा भाजपचा दिसतोय का? मी अनेकदा काही उदाहरण सांगतो आणि तुमच्या माध्यमातूनही सांगतो की
आपला जेव्हा जन्म होतो त्या जन्मामध्ये आपल्याबरोबर सगळं शरीर येतं, दात येत नाही, आईचं दूध पिऊन जीभ शरीराला मोठं करते आणि काही काळानंतर दात येतात. दाताचं काम असते तोडायचं आणि जिभेचं काम असते जोडायचं. आखरी दात जसं म्हातारा होतो माणूस तर दात पहिले जातात, कारण की त्यांचं कामच तोडायचं असतं, पण जोडणारा जात नाही, तो शेवटपर्यंत सोबत राहतो. काँग्रेसने या देशाला जोडण्याचं काम केलं, देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून त्या देशाला पुढे नेण्याचं काम केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर हा देश पुढे नेला, पण हेच आज धर्माच्या नावाने देश सोडायला निघाले, देश विकायला निघाले, देश विकतात आहेत रोज रोज, संविधानाला संविधानाचा खून हे लोक करतात आहेत, हे सगळं चित्र आपण पाहतो आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एक काँग्रेस मुक्त भारत काय, आता त्यांनाच मुक्त व्हायची वेळ आलेली आहे, अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. काँग्रेस कधी काँग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही, ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि गेल्या 50 वर्षात या देशाला विकासाच्या झोतात आणि महासत्ताक बनवलं, त्या भारताला पुन्हा काँग्रेसचीच गरज आहे, ही आता अपेक्षा जनतेकडून वाढायला लागलेली आहे. सर, विकासाचे मुद्दे अनेक आहेत, मात्र आता अमित शहा म्हणतात की हिंदी ही राष्ट्रभाषा असायला हवी, याच्यावरनं आता एक वेगळं राजकारण तापतंय. त्यांचा जे कर्नाटकचे मुख्यमंत्री ते म्हणतात की हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकत नाही, त्या भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेस तुरात चाललेलं आहे. खरं तर भाषावाद प्रांतवाद या गोष्टी आपल्या देशामध्ये नाहीत. आपलं संविधान, कारण की हे जेवढे लोक प्रधानमंत्री गृहमंत्री कोणते मुख्यमंत्री झाले असेल तर हे संविधानामुळे झालेले आहेत आणि या संविधानामध्ये स्पष्टता आहे. ही स्पष्टता असताना सुद्धा या पद्धतीचे वाद निर्माण करणं, भाषावाद करणं, प्रांतवाद निर्माण करणं, एखाद्या राज्याला विकासाची निधीच द्यायची नाही, आपल्या विरोधातलं राज्य आहे, हा जो प्रकार आहे हे प्रकार मुद्दाहून केलं जातं आणि मूळ मुद्द्याकडून लोकांना डायव्हर्ट करणं. कारण की आज बेरोजगारांच्या मनामध्ये शिकलेलं मी मगाशी सांगितलं की 45 कोटी तरुण आणि तरुणींनी नोकऱ्यांची आज सोडून टाकली, जवळपास 2.5 कोटी नोकऱ्या यांनी समाप्त करून टाकल्या. अशा पद्धतीचं हे सगळं पाप जे केलेलं आहे, महागाई वाढवलेली आहे, गरिबी वाढवलेली आहे, शेतकरी बर्बाद करून टाकलेला आहे, आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी गोदी मीडियाच्या माध्यमातून असं एखादं वाक्य टाकायचं आणि त्याच्यावर चर्चा घडवायची, अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे सगळं आता समजायला लागलं, एक मोठा काळ झाला आहे, 8-9 वर्षाचा काळ झालेला आहे आणि हे समाप्तीकडे, कारण की जेव्हा अती होतं, जेव्हा शिशुपालाचे 100 पाप पूर्ण झाल्याशिवाय त्याला भगवान श्रीकृष्ण काहीच करू शकले नाही, आता यांचंही पाप आता पूर्ण व्हायला आले आहेत, आता 100 यांचेही पाप पूर्ण व्हायला आहे. 2024 कोण मुक्त होतं हे देशातली जनता ठरवणार. सर, मोदींचा पर्दाफाश करण्यासाठी तुम्ही आता एक अभियान चालवणार आहे, भोंग्यांवरून त्यांचा प्रसार करणार आहे, सुरूच केलेला आहे, का त्यामागची भूमिका? आम्ही सुरूच केलेलं की 2014 छाती ताणून जे सांगत होते मोठ्या मोठ्या आवाजाने की डिझेलचे भाव कमी केले जातील, पेट्रोलचे भाव कमी केले जातील, LPG फुकट देऊ आम्ही, 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊ, हे जे काही मोठे मोठे आश्वासन त्यांनी त्यावेळेस दिले होते, त्यांनी लोकांची मतं घेतली, आता त्याचं सगळं उलटं करून टाकलं. ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस कच्च्या तेलाचे भाव आजच्यापेक्षा जास्त होते, तरी देशाच्या लोकांना महागाईच्या झोतात जाता कामा नाही, कारण की आपण एक रेशो ठरवलेला आहे, आपलं जे दरडोई उत्पन्न आहे त्या दरडोई उत्पन्नाप्रमाणे देशाच्या महागाईचं लेवल असला पाहिजे, त्याला 4% महागाई च्या वर जाता कामाने ही काळजी घेतली जात. आज आपण 8.5% महागाई गेलेली आहे, दरडोई उत्पन्नाची आपण पाहिलं तर उलटी लोकांची इन्कम कमी झालेली आहे, पण आता सगळ्यांच्या घरी उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून त्यांनी गॅस दिलेला आहे तर सगळे लोक श्रीमंत झालेत असं देशाचे प्रधानमंत्री सांगतात. आता देशात गरिबी राहिलेली नाही, म्हणून आता अन्नधान्य आहे तेही बंद करायचं अशी मानसिकता चाललेली आहे, म्हणजे आता गॅस सिलेंडरने लोक श्रीमंत झालेत, हे भारतीय जनता पार्टीचं एक नवीन शोध असेल तर हा एक आश्चर्याचा आहे. आज गॅस भरायला लोकांजवळ पैसे नाही अशी परिस्थिती आहे, गॅस आता शोभेची व्यवस्था झालेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की खोट्याड्याची व्यवस्था ही आता जवळपास समाप्तीकडे चाललेली आहे, त्यामुळे आता या लोकांच्या जेवढे पोलखोल आम्ही आता सुरू केलेले आहेत
यांनी जे वाक्य बोललेलं आहे लोकांना आठवण, कारण की हे रोज नवीन एक घोषणा करतात. आपल्याला गेल्या 8 वर्षामध्ये केंद्र सरकारने स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट काय काय इतक्या योजना घेतल्या की ते आपल्याला लक्षात असेल की मागच्या सरकारमध्ये फडणवीसच्या आपल्या इथं चौपाटीवर एक मोठं बिझनेस एक्झिबिशन केलं गेलं होतं आणि जगातून लोक बोलावली आणि त्याच्यात मोठा कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आणि नंतर काय झालं तर शून्य झालं. बरं झालं की त्यावेळेस आग लागली होती, त्याला पेटलं होतं आणि हे देश पेटवायला निघालेत. हे फक्त आयडियोलॉजी मांडायची आणि लोकांना त्याच्या मागं धावायला लावायचं आणि लोकांना सांगायचं की आम्ही करतो आहे. आणि असा हा वेळ पास करत करत या देशाला 50 वर्ष मागं नेण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे देशाची जी दुर्गती झाली, देशाच्या जनतेची दुर्गती बीजेपीच्या या कुटील मानसिकतेमुळे जी झाली, त्याची फळं आता भाजपला पुढच्या काळात भोगावं लागेल. सर, जिथे एकीकडे तुम्ही भाजपचं पोल खोल करतायत, आता भाजप पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पोल खोल कार्यक्रम सुरू केलेला आहे, काय फरक पडेल का? भाजपवर असे काही मुद्दे नाही की ते पोल खोल करते. भाजपच ही भ्रष्टाचारामध्ये डुबलेली पार्टी आहे, ब्लॅकमेलिंग करणारी पार्टी आहे. आणि आपण पाहिलं की हनुमान चालीसाचा गौगवा केला या लोकांनी, मग लोकांनी पाहिलं की हा तमाशा हे लोक करतात आहेत. मग त्यांचा एक नेता मुंबईचा सांगायला लागला की आमचा हनुमान चालीसा आमचा विषय नाही, म्हणजे तो सांगायला लागला. जनतेचे प्रश्न लोकांनी पाहिले की हे धर्माचं धर्माच्या नावाने हे फक्त आम्हाला गुमराह करतात आहेत आणि आमच्या प्रश्नाची काहीच यांना घेणं नाही, म्हणून आता ते लोक बदललेत. म्हणजे धर्माचा वापर सत्तेसाठी करण्याची ही जी त्यांची परंपरा होती, आपल्याला लक्षात असेल की मी विधानसभेमध्ये एक मुद्दा उपस्थित केला होता की कुठल्या चॅरिटीकडून यांना परवानगी दिली गेलेली आहे की भगवान श्रीरामाच्या नावाने हे पैसे गोळा करतात आहेत. आणि त्यांना भगवान श्रीरामांनी काही ठेका तर नाही दिला की त्यांच्या नावाने पैसे गोळा करा. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी लावलेली जी थाटलेली दुकानं होती भगवान श्रीरामाच्या नावाने जनतेचे खिसे कापायसाठी, दुसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण देशामध्ये बंद करून टाकलं. आखरी यांचं पोलखोल हे काय लोक आता महाविकास आघाडीचं पोलखोल काढणार आहे, यांचंच पोलखोल जनतेला सगळं माहिती आहे. हे देवाच्या नावाने पैसे गोळा करतात. मी स्वतः हे तुमच्या माध्यमाच्या समोर सांगायला मला काही अडचण नाही, कारण की प्रत्येकाला आपल्या धर्मावर प्रेम असलंच पाहिजे, त्याला कुणाचंही दुमत नाही, पण कुठल्या धर्मावर टीका केली नाही पाहिजे ही आम्हाला संविधानामध्ये आम्हाला शीख दिलेली आहे. तर जेव्हा राम मंदिराचा मुद्दा निघाला, मी कॉलेजमध्ये शिकत होतो, त्यावेळेस मी माझ्या गावामध्ये 2 गावामध्ये मीच डोक्यावर वीट घेऊन त्या विटेची पूजा आम्ही प्रत्येकांच्या घरासमोर रांगोळी इंगोळी टाकून करायच्या आणि त्यांच्याकडून वर्गणी गोळा करून आम्ही ते पैसे आणि वीट आमच्या गावची वीट तिथं लागेल. त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की तुमच्या गावाचं नाव लिहिलं जाणार आणि आम्ही पैसे तिथं दिलेत. ते पैसे कुठे गेले त्याचा पत्ता नाही, त्या विटा कुठे गेल्यात त्याचा पत्ता नाही. हे म्हणजे श्रद्धेचं कसं, श्रद्धेला यांची भावना कशी आहे, ज्या लोकांच्या आमच्या भोळ्या बाबळ्या धर्मप्रेमांचं जे आमच्या भावना आहेत, त्या भावनांचा यांचा काही सोयसुतुक नाही त्याचा कुठलाही, कारण की तिथल्या साधूसंतांनी त्यावेळेस सांगितलं की भारतीय जनता पार्टीने हे सगळे पैसे घेऊन प्रचारामध्ये खर्च केले, अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला त्या काळात पाहायला मिळाले. त्या विटा कुठं गेल्यात, आम्ही त्याला शिला म्हणायच्यात, जसं भगवान श्रीरामाने हे केलं होतं समुद्रामध्ये आणि त्याच्यामध्ये ते टाकले झाले होते गोटे, तर त्याला शिला म्हणायचं. तर ही शिला आमच्या पण जातील तिथं आणि राम मंदिरला बनेल, तर ते कुठं गेलं त्याचा हिशोब ते देऊ शकत नाही. आणि म्हणून भावनेशी यांचा कुठलाही, श्रद्धेशी कुठलाही यांचा संबंध नाही आणि म्हणून हे काय पोलखोल करतात, यांचीच पोलखोल आता लोकांना कळायला लागलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा काही फरक पडणार. महाविकास आघाडीला चेकमेट करण्यासाठी आता महाराष्ट्रात भाजप मनसे असं एक नवीन समीकरण येऊ पाहत आहे, जर हातमिळवणी झाली तर याचा फटका महाविकास आघाडीला बसेल का? असा कुठलाही फटका पडायचं काही कारण नाही आहे. आणि ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्यात त्याच्यामध्ये महाविकास आघाडी पुढं आहे. बाय इलेक्शन झालेत त्याच्यातही महाविकास आघाडीच पुढं आहे. आणि आपल्याला एक गोष्ट पाहायला असेल की आत्ता ज्या काही बाय इलेक्शन पूर्ण देशामध्ये झाल्या, एक सिंगल जागासुद्धा बीजेपी जिंकू शकली नाही देशामध्ये.
म्हणजे आता त्यांची अवस्था काय हे आपल्याला आता कळायला लागलं. उत्तर कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने विजय संपादन केला, भाजपला मोठी चपराक बसली आहे का? कारण भाजपने एक मोठं आव्हान तुमच्या समोर उभं केलं होतं. बघा, त्यांनी धर्माचा खेळ आणि धर्मावर राजकारण करायचं त्यांनी मानस केलेला होता आणि तो प्रयोग उत्तर कोल्हापूरमध्ये केला गेला. काश्मीर फाईल सारखा एक बोगस पिक्चर बनवून चुकीची माहिती, मी बोगस याच्यासाठी शब्द वापरतोय जाणीवपूर्वक, की चुकीची माहिती त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या चुकीच्या माहितीमधून हिंदू मुलांना, मुलींना, हिंदू लोकांना भडकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात होतं असा तो पिक्चर होता. तो पिक्चर नाम मात्र थोडा वेळ पाहायचे लोक आणि थोड्या वेळात तो निघून जायचे असं त्या टॉकीजचं ते सीन होतं. तिकिटं यांनीच घ्यायची आणि लोकांना फुकट वाटायचं. कोल्हा उत्तर कोल्हापूरमध्ये 30,000 लोकांना तिकिटं यांनी मोफत वाटल्या होत्या, 30,000 लोक. आणि भाषणामध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण आपण तिथलं उत्तर कोल्हापूरचं पाहिलं तर ते कुठलं विकासाचं नाही, ते हिंदू धर्मावरच त्यांनी भाषण केलं होतं. आपण हे सगळं पाहत असताना उत्तर कोल्हापूर, कारण की हे शाहू महाराजांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. ज्या शाहू महाराजांनी आरक्षणाची आणि मानवतेचा संदेश ज्या कोल्हापूरमधून दिला तिथं हे धर्म धर्माच्या नावाने राजकारण, धर्माला विकून राजकारण करणाऱ्या लोकांचं चालू शकत नाही हे कोल्हापूरच्या जनतेने, उत्तर कोल्हापूरच्या जनतेने यांना शिकवलेलं आहे, समजून सांगितलं. त्यांचे एक नेते तर हिमालयात जाणार होते, आता त्याच्यानंतर त्यांनी भाषा बदलून टाकली. या पद्धतीच्या भीमगर्जना भारतीय जनता पार्टी सातत्यानं करतं आणि आता ह्या भीमगर्जना त्यांच्या आहेत ह्या आता सगळ्या फूल ठरणार आहेत आणि त्याचा काहीच उपयोग त्यांना होणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्या या सगळ्या आता अजेंडा जे काही राबवायला निघालेल्या आहेत त्याचा काही परिणाम होणार. राज ठाकरेंचा वापर करताय का बीजेपी? मी एक मागच्या वेळेस एक व्हिडिओ दाखवला होता ज्याच्यात देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेबद्दल सांगितलं होतं की हे सुपारी बाज आहेत. आता फडणवीसच जेव्हा सांगतात राज ठाकरेंना हे सुपारी बाज आहे आणि त्यांचा अजेंडा, तो मागच्या वेळेस राज ठाकरे कोणाचा अजेंडा चालवत होता आणि फडणवीस मुख्यमंत्री असताना ते कोणाची सुपारी घेतली ते त्यांनाच माहिती असेल. तर ते सुपारीबाज आहेत हे जेव्हा फडणवीस म्हणतात आहेत, आता ज्या पद्धतीनं शिवसेनेला संपवण्यासाठी राज ठाकरेंचा वापर करण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे हे आता स्पष्ट झालेला आहे. तर याचे परिणाम कुठलेही काही होणार नाही. सगळ्या पक्षाची भूमिका एकदम स्पष्ट आहे आणि जनता त्यांच्या बरोबर आहे, त्याच्यामुळे काही हा परिणाम पडणार नाही. आणि त्यांची युती आणि त्यांचं काही झालं तर त्याचा काही फरक पडणार. धार्मिक मुद्दा घेऊन भाजपचे राजकारण करते यशस्वी होतील का? उत्तर कोल्हापूरच्या जनतेने शिकवलं आणि त्यांना समजून सांगितलं की तुम्ही या भानगडी पळू नका आणि मन की बातही सोडून टाका, तुम्ही जनतेच्या प्रश्नामध्ये प्रामाणिकता ठेवा हे उत्तर कोल्हापूरच्या जनतेने सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आता ते सक्सेस होण्याचं कुठलं कारणच नाही. सर, तुम्ही मध्ये शरद पवारांची भेट घेतली होती, नेमकं काय कारण होतं? राज्यामध्ये ऊर्जेचा प्रश्न निर्माण झालेला होता, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती, केंद्र सरकार कोळसा देत नाही आणि कोळसा देत नाही म्हणून त्याच्यामुळे राज्याचे जेवढे संच आहेत हे संच बंद पडायला निघाले होते. आमच्या मंत्र्यांनी पण कॅबिनेटमध्ये अनेकदा भूमिका मांडल्यात पण केंद्राचा कोळशाची मग केंद्रीय नेते आहेत शरद पवारजी म्हणून त्यांना मी जाऊन भेटलो आणि मग माध्यमालाही सांगितलं की मी याच कामासाठी त्यांच्याकडे आलेलो होतो. आणि आता जवळपास अदानी आणि या सगळ्यांजवळची विद्युत घेऊन महाराष्ट्र या सगळ्या लोडशेडिंगच्या थोडा बाहेर आलेला आहे. पण देशामध्ये आपण चित्र पाहिलं तर आता कोळशामुळे अनेक राज्यामध्ये अंधार, दिल्लीसारख्या शहरामध्ये अंधार पडायला लागलेला आहे. आपल्या लक्षात असेल की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस कोलगेटच्या नावाने कोळसा स्कॅम काढून मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारला बदनाम करण्याचं काम झालं. त्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांना हे माहिती होतं की कोळशाच्या खाणी आपण ओपन केल्या नाहीत तर देशामध्ये रोजगाराचाही प्रश्न निर्माण आणि देशामध्ये कोळशाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. तर या उद्योगांनी त्याचा स्कॅम इथं सगळा मोठा भ्रष्टाचार झाला अशा पद्धतीचा आणि मग ते कोर्टामध्ये सगळं त्याच्यात काही स्कॅम निघाला नाही हे पण आपल्याला माहिती आहे. पण मोदीचं सरकार आल्यानंतर नवीन एकही कोलमाईन्स ओपन केली गेली नाही. त्याच्यामागचा उद्देशच एक आहे, मी मला सांगितलं की 45 कोटी लोक तरुणांनी आणि तरुणींनी नोकरीची आज सोडली, 2.5 कोट्या नोकऱ्या कमी केल्यात
त्याप्रमाणे कोळसा खाण उघडली असते तर त्याच्यामध्ये अनेक लोकांना नोकऱ्या लागल्या असत्या आणि कोळसा हा जो महत्त्वाचा भाग आहे हा आपल्या देशाच्या जनतेपर्यंत आला असता. म्हणून या देशामध्ये कुठेही आपल्याला लोडशेडिंगच्या पुढे जाता कामा आलं नसतं. पण हा देशच अंधारात टाकायचं प्लॅन या लोकांनी केलेला आहे आणि म्हणून मी शरद पवार साहेबांना सांगितलं की याच्यात तुम्ही लक्ष घाला. पण अजूनपर्यंत कोळसा ते महाराष्ट्रालाही देत नाही आणि त्या मोठा एक प्रश्न आज देशासमोर निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रात जी लोड शेडिंग सुरू आहे त्याचं कारण नेमकं काय आहे? कोळसा मिळत नाही ते कारण आहे की दुसरं काही कारण? आपल्या राज्याला जो कोळसा सप्लाय, आपण पाहिलं असेल की दिल्लीमध्ये सुद्धा अंधार पडलाय आणि आता कालच्याच पेपरला सगळीकडे बातम्या होत्या की देशामध्ये सगळीकडे अंधार कोळशाच्या अभावी पडतो आहे. त्याचं कारणच ते आहे की केंद्रातलं सरकार जे आहे ते देशालाच अंधारात न्यायला प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे फक्त महाराष्ट्रापुरतच नाही देशच अंधारात नेतात. पण काँग्रेसचे ऊर्जा मंत्री आहेत, त्यांना टार्गेट केलं जातं, ते कमी पडत आहे. नाही, आखरी सगळ्या संच जे आहेत आपल्याकडे प्रकल्प जेवढे संच ते हे बनवले काँग्रेसनेच बनवले या महाराष्ट्रामध्ये, काही हे कोणी बनवले नाही. या राज्याला किती ऊर्जेची गरज आहे, कोळशाचा किती आम्हाला, तर कोळशाच्या खाणी महाराष्ट्रामध्ये आहेत पण त्याला केंद्राची परवानगी लागते आणि कोळसा सप्लाय करायचा नाही असा एक प्रयत्न त्या लोकांनी केलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणून मी शरद पवार साहेबांना सांगितलं की दिल्लीमध्ये त्यांचं वजन आहे थोडं, पवार शरद पवार साहेब आणि मोदी साहेब भेटत राहतात म्हणून त्यांच्या कानावर टाका, अशा पद्धतीचा एक प्रयत्न आम्ही केलेला होता. सर, महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला होता सत्ता स्थापनेच्या वेळेस, त्याची अंमलबजावणी तातडीने करा अशी अपेक्षा आपण अनेकदा व्यक्त केली आहे, तर ती अंमलबजावणी होत नाही आहे का? आमचा मुद्दा असा आहे की ज्यावेळी पहाटेचं सरकार पडल्यानंतर आम्ही तर सत्तेच्या सुकड्या दूरदूरपर्यंत आम्ही आशा सोडली होती, त्याच्यात आम्हाला काही सत्तेचं काही तेवढा रस पण नव्हतं. पण ज्यावेळेस पहाटे सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, हे सोनियाजींना भेटलेत आणि सोनियाजींसमोर प्रस्ताव ठेवल्यानंतर सोनियाजींनी त्याला मान्यता दिली पण कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारात. आता हा जो कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे की सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना त्याच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारावर त्याला ताकद मिळाली पाहिजे. पण सरकार आल्यानंतर कोरोनाची परिस्थिती पहिल्याच बजेटमध्ये सुरू झाली, 2 वर्ष ते गेलेत. मॅडमनी पण एक पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं. पण मग कोरोना गेल्यानंतर मी स्वतः आम्ही ती आठवण माननीय मुख्यमंत्र्यांना करून दिली. आता त्यांनी आशावाद जागवलेला आहे की आम्ही हे सगळे प्रोग्राम जे आदरणीय सोनियाजी गांधींनी दिलेले आहेत ते राबवायचा त्यांचा आशावाद त्यांनी दिलेला आहे. पुढच्या काळात बघू. वर्ष आता पुढे पुढे सरसावत चालली आहेत, वेळ कमी आहे, कधी अंमलबजावणी? आशावाद असा शब्द वापरलेला आहे आम्ही की आमचा आशावाद आहे की ते सरकार आता राबवतील म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही ते कळवलेलं आहे. सर, शिवसेना असो राष्ट्रवादी असो, महाराष्ट्रात आपलं पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांचे अनेक अभियान चालवले जात आहेत, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सभा होत आहेत, पण काँग्रेस कमी पडत आहे का? काँग्रेसची भूमिका कुठेतरी कमी दिसते. नाही, काँग्रेस कुठे नाही, आमचे संघटनात्मक सगळे कामं चालू आहेत आणि परवाच आम्ही एक मोठी सगळ्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आणि सगळे प्रदेशचे आमचे सेलचे अध्यक्ष, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सगळ्यांना बोलवून संघटनात्मक एक मोठा प्लॅन आम्ही केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये काँग्रेसच आपल्याला सगळीकडे पाहायला मिळणार अशा पद्धतीचा एक प्लॅन आम्ही केलेला आहे आणि आम्ही कुठेही कमी नाही. सर, एक मला प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेसमध्ये खूप मोठे चेहरे आहेत, मात्र नाना पटोले हे एकच असे एकमेव आहेत की जे परखडपणे भूमिका मांडताना दिसतात आणि त्याच्यामुळे तुम्ही अनेकदा वादातही सापडतात, अनेकदा तुमची जीभ घसरतानाही पाहिलं आणि वाद निर्माण झालाय, तर का असं? माझी जीभ जनतेसाठी घसरतं. जिथं जनतेवर अन्याय होत असेल, सत्तेचा दुरुपयोग होत असेल आणि जनतेला त्रास दिला जात असेल तर तिथं माझी जीभ घसरणारच. कारण की मी राजकारणात व्यवसायासाठी आलो नाही, राजकारणात मी जनतेच्या सेवेसाठी आलेलो आहे आणि त्याच्यामुळे जनतेसाठी परखड मत मांडणं ही जीभ घसरणं होत असेल तर मी सातत्याने ती जीभ घसरवेन. मला त्याचं कुठलंही कोणाला घाबरण्याचं कारण नाही. मी खुर्चीची काळजी कधीच केली नाही. खासदारकीसारखं एका झटक्यात मी खासदारकी सोडली. नोटबंदी आणि GST मुद्द्यावर ज्या पद्धतीनं गोरगरिबांना लुटण्याचं पाप मोदीचं सरकार करत होतं आणि जे परिणाम या देशाला पुढच्या काळात भोगायचे लागणार होते, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायचे त्यांनी जे प्लॅन केलं होतं, OBC समाजाला बहुजनांना संपवायचा प्रयत्न केला होता आणि तातडीनं तोंडावर या सगळ्या गोष्टी बोलून मी आपल्या खासदारकीचा राजीनामा देणारा हा नाना पटोले आहे. त्यामुळे खुर्चीची काळजी नाही, मी जनतेची काळजी मला जास्त आहे
आणि जनतेला न्याय मिळतो भेटवून देणं हेच माझं कर्तव्य आहे आणि मी त्याच्यासाठी हे काम करतो. त्याच्यामुळे कोण माझ्या शब्दाचा अनर्थ करत असेल तर त्याला मला कुठली काळजी करण्याचं कारण. सर, तुमचं फोन टॅपिंग प्रकरण पण मध्ये समोर आलं होतं, नक्की तुमचं फोन टॅपिंग होत आहे का? तुम्हाला टार्गेट केलं जातं? केलं गेलं 2017 त्या काळात केला गेला आणि त्याचा FIR पण शासनाने, कारण मी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता की माझा फोन टॅपिंग केला जातो आणि चौकशी अंतरी ते कळलं की फोन टॅपिंग केला गेला होता. त्याच्यात काही भेटलंच नाही, कारण माझं काही काही कामच नाही आहे, ते उलटे पालटे काम नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे काय नाही तर मला त्यांनी तर आतापर्यंत अनेक लोकांना जेलमध्ये टाकलं, मलाही टाकलं असतं. 2024 मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल हा दावा तुम्ही पहिल्या दिवसापासून करताय, तर अजूनही तुम्ही ठाम आहात? जनतेची नस ज्याला माहिती असते ना तो माणूसच दावा करू शकतो. आज कोणी पण हिमतीनं सांगू शकत नाही, पण नाना पटोलेंनी सांगितलं, त्याला माहिती आहे की महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचं आहे. आम्ही लोकांकडे प्रामाणिकपणे जाऊ, लोकांच्या मताचा जोगवा मागू आणि जनता आम्हाला आशीर्वाद देणार हा विश्वास माझा आहे. आणि महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच पुढच्या काळात उभा राहणार आहे, याच्यामध्ये कुठलंही नाही. हे काळ्या गोट्यावरची पांढरी रेषा आहे आणि कुठलाच फरक याच्यात पडणार नाही. आजही मी स्पष्टपणे हा दावा या ठिकाणी करतो आहे. पण तुमचे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी तुम्हाला सक्सेस होऊ देते? एक वेगळं, कोणाला कोणाला सक्सेस होऊ द्यायचं की नाही हे जनतेच्या हातात असतं, हे कुणा राजकीय पक्षाच्या हातात नसतं. मी लोकशाहीला मानणार आहो, त्याच्यामुळे कोण मित्र आम्हाला सहकार्य करेल की नाही करेल हे मला आत्ता बोलायचं काही कारण नाही. मला जनतेवर, जनतेच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत आणि म्हणून हा विश्वास आमचा आहे आणि म्हणून त्याच्यावर आम्ही बोलतो. सर, 2024 गणित भाजप आतापासून मांडत आहे सत्तेत येण्यासाठी. तुम्हाला असं वाटतं का की मनसे किंगमेकर ठरेल असं भाजपचा जो आत्मविश्वास आहे छुपा, त्याला तुम्ही कसं बघ? भाजपने आता हे स्वप्न बघण्याला सोडलं पाहिजे, कारण की लोकांना त्यांची असलियत, त्यांची वास्तविकता, खोटं बोलणं, धर्माच्या नावाने पैसे लुटणं, हे सगळ्या गोष्टी आता जनतेला कळायला लागल्या आणि हे स्वप्न भाजपला बघायला कुठलं कारणच नाही. तर हे होते नाना पटोले, त्यांनी भाजपला थेट इशारा दिलेला आहे की 2024 सत्तेत येण्याचं स्वप्न बघू नका, कारण काँग्रेसच सत्तेत येणार आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तिमत्वासोबत, तोपर्यंत नमस्कार.